हे आल्यापासून दररोज जंगली, दररोज तणावग्रस्त वातावरण, राजकारणी म्हणजे हा मोठा का मी मोठा, तो मोठा का मी मोठा, उपमुख्यमंत्री इथला मोठा का तिथला मोठा, आपल्यामध्ये ते उद्योजक म्हणतात इथे न गेलेलं बरं. म्हणजे ह्याला भेटला तर ह्याला राग, ह्याला भेटला तर ह्याला राग. मुख्यमंत्री ग्रेट इकॉनॉमिस्ट आहे, त्याच्यामुळे मी काय त्यांच्या आपली काय पोच नाही, तेवढी भौतिक पोच नाही. तणाव नव्हता, धार्मिक तणाव नव्हता. लोकांना हवामान म्हणजे धार्मिक सामाजिक हवामान हे शांत लागतं, स्थिर लागतं, तेव्हा लोक उद्योग धंदे घेऊन येतात. हे आल्यापासून दररोज जंगली, दररोज तणावग्रस्त वातावरण, राजकारणी म्हणजे हा मोठा का मी मोठा, तो मोठा का मी मोठा, उपमुख्यमंत्री इथला मोठा का तिथला मोठा, व त्यांच्यापेक्षा मी मोठा, असं या लफड्यामध्ये ते उद्योजक म्हणतात इथे न गेलेलं बरं. म्हणजे ह्याला भेटला तर ह्याला राग, ह्याला भेटला तर ह्याला राग. त्यामुळे हे स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे शांत स्वभावाचे होते, कुठेही जास्त फिटफिट नव्हती, कुठेही जास्त तणाव नव्हता, त्यामुळे सर्वात जास्त उद्योग त्या काळातच महाराष्ट्रात आले. असं कोण म्हणालं? मुख्यमंत्री ग्रेट इकॉनॉमिस्ट आहे, त्याच्यामुळे मी काय त्यांच्या आपली काय पोच नाही, तेवढी भौतिक पोच नाही. रामदेव म्हणतात आम्ही म्हणणार सर चांगलं काय होईल मत सबको आणि कोण इससे छुटा आहे. चांगलंय रामदेव बाबांना सगळ्यांचा मोक्ष दिसत असेल, चांगलंय. त्यांनी आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना. चारवाकाला का मारला? बसवेश्वर अण्णाला का मारला? ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना का मारलं? तुकारामाच्या गाथा नदीत का फेकल्या? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नाकार का दिला? ज्योतिबा फुलेंना मारण्याचं प्लॅनिंग कोणी केलं? सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती दगड गोटे शेण कोणी मारलं? शाहू महाराजांना मारण्याचं प्लॅनिंग कोणी केलं? शाहू महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही करण्याची हिंमतच नव्हती यांच्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माच्या विरोधात जाऊन हा धर्म चुकीचा आहे, हा जातीयवाद आणि धार्मिक द्वेष पसरवतो, ह्याच्यामुळेच वर्णव्यवस्था जन्माला आली म्हणून मनुस्मृती जाळली, कोणाची हिंमत नाही झाली अडवण्याची. त्यांना मारायला गेले होते, मार खाऊन परत आले, आणि मारणारे पण सवर्ण होते. जे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले ते सवर्ण होते. तिथलं अख्खं चिटणीस कुटुंब बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलं, जे त्यावेळेसचे तिथले नगराध्यक्ष होते महाडचे. महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन कोणाविरुद्ध झालं? विशिष्ट समाजाला पाणी पिता येणार नाही, पाणी पिऊ देणार नाही, हे कोणी सांगितलं होतं? जर अशांचीच परत राज्य व्यवस्था येणार असेल तर आमच्यासारख्या लोकांचं काय होणार? गाळामाराम मंदिरात बाबासाहेबांना का स्वतःला जावं लागलं? सती प्रथेच्या विरोधात बोलणाऱ्या राजाराम मोहन रॉय यांच्या विरोधात तलवार कोणी काढली? धोंडो केशव कर्वे यांना बदनाम कोणी केलं? गोपाळ गणेश रंगेकर यांची अंतयात्रा, जिवंतपणाने अंतयात्रा कोणी काढली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी ना यांनी. आणि तीच व्यवस्था सनातन होती. सनातन मधनच जाती व्यवस्था बाहेर आली, सनातन मधनच वर्ण व्यवस्था बाहेर आली, आणि जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेला विरोध आहे. बायकांनी शिकू नये, बायका विधवा झाल्या तर त्यांनी पुनश्च लग्न करू नये, बायका विधवा झाल्यानंतर त्यांच्या डोक्याचे केस उपटून टाका, ही पद्धत कोणामुळे होती आणि ही पद्धत कोणी बंद केली? बायकांना ह्या आपल्या समाजामध्ये स्थानच नाही, त्यांनी फक्त पुरुषाशी संगत करून त्याला सुख द्यायचं, बाकी ती कुठल्याही लायकीची नाही असं कुठल्या पुस्तकात म्हटलंय?
आणि तो धर्म आम्हाला मान्य नाही, तो धर्मच नाही, ती जीवन पद्धती होती. आणि त्या जीवन पद्धतीनेच भारताचं वाटोळं करून टाकलं. हे पहिल्याच दिवसापासून म्हणतात, आज नवीन म्हणतात. पुन्हा पुन्हा म्हणजे होते ना, परिस्थिती कशी येते ना, झाली ना आता परवा पेरवा कुठे जंगल झाली रे साताऱ्याला. आणि ते साताऱ्याला दंगल कोणामुळे झाली, कोणामुळे झाली, तर एका पोराने फेसबुक अकाउंट दुसऱ्याच्या नावाने तयार केलं आणि त्याच्यावरती चुकीचं पोस्ट केलं आणि त्याच्यामुळे दंगल झाली. तो पोराचं नाव काय होतं? मी नाव नाही घेत त्या पोराचं, पण हे अशी आपली पोरं काय करतात ह्याच्याकडे आई वडिलांनी लक्ष द्यावं की त्या एका पोरामुळे अख्खं गाव पेटलं ना. पण लोकांना हे आता दिसायला लागलंय, लोक काय या जाळ्यात अडकणार नाही. हे बघा, कोणाचंही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं ही शरद पवारांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्या भूमिकेमावर ठाम आहोत. माझा प्रश्न हा आहे की 18 तारखेला विशेष अधिवेशन सुरू होत आहे, आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं दिल्लीत प्रचंड वजन आहे, त्या वजनाचा वापर करून 16% आरक्षण हे केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव आणावा आणि लोकसभेमध्ये पारित करून घ्यावा. 16% आरक्षण द्यावं ना, पण तुम्हाला द्यायचं नाही. तुम्हाला इथे ओबीसी विरुद्ध मराठ्याच्या दंगले घडवून आणायचे आहेत, कारण तुम्हाला मतपेट्या दिसत आहेत. मतपेट्यांच्या बाहेर न येणारं राजकारण कराल तर महाराष्ट्राला आगच लावाल, एवढंच आमचं म्हणणं आहे.